तैमूर फार्मिंग मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत नदीचे मासे। पहिला मासे आहे गवत्या किंवा ग्रास कार्प, त्यालाच इंग्लिश मध्ये सेटनोफार्मेगोडन इडिला असं म्हटलं जातं। दुसरा मासा आहे तिलापिया, त्याला इंग्लिश मध्ये ऑर्चोरोमिस मोसंबियकस असं इंग्लिश मध्ये म्हटलं जातं। पहिला मासा बघू गवत्या किंवा ग्रास कार्प। या माशाचे शरीर लांबट व बरेचसे मुरगळ माशासारखे दिसते, परंतु तोंड निमुळते अरुंद असते, मिशा नसतात, पाठीवरील पर बराच मागे असतो, शेपटीचा पर पूर्णपणे दुभागलेला नसतो, त्याची कळ अंतर्गल असते। हाही मासा चीनमधल्या नदीमध्ये मूळचे वास्तव्य असणाऱ्या भारतात 1959 प्रथम कटक येथे हाँगकाँगमधून आणला। भारताच्या सर्व भागात मत्स्य संवर्धनासाठी मर्यादित प्रमाणात वापरला जातो, मात्र आपल्याकडच्या नद्यांमध्ये अजून प्रसार झाला नाही। जलाशयाच्या मधल्या थरात राहतो। याचे खाद्य वनस्पती प्लवंग व मुख्यतः मोठ्या पान वनस्पतीचा मोठ्या प्रमाणात फडशा पाडतो। एका वर्षात 1 किलोपेक्षा जास्त वाढतो। आता आपण दुसरा मासा बघणार आहोत तिलापिया। हा मासा उंच शरीर व मोठे तोंड असलेल्या या माशाच्या पुष्टफर लांब व शेपटीचा पर गोलाकार असतो, मात्र प्रजननाच्या वेळी रंग काळसर, गाल पांढरे व परांच्या कडा गर्द लाल होतात। मूळचा आफ्रिकेतला हा मासा अतिशय पाण्यातील तंतुमय वनस्पती व जीवजंतू हे त्याचे प्रमुख खाद्य होय। हा मासा 3 महिन्याचा असताना वयात येतो व पैदास दर 3 ते 6 आठवड्यांनी वर्षभर अमर्याद होत राहते। मादी अंडी आपल्या तोंडात ठेवते व तेथेच त्यातून पिल्ले बाहेर पडतात। संकटकाळी ही पिल्ले आपल्या आईच्या तोंडाचा आसरा घेतात। या माशाच्या अमर्याद प्रजननामुळे त्याची वाढ मर्यादच, म्हणून मत्स्यशेतीसाठी या जातीचा वापर करू नये। कोकणपट्टीत हा मासा तळ्यात आढळतो। तर मित्रांनो, आपण आज 2 माशांबद्दल माहिती घेतली। अशाच खूप चांगल्या प्रकारे नदींचे माशांची आणि कुक्कुटपालनाबद्दल माहिती आपण आपल्या चॅनलवर तैमूर फार्मिंगवर मराठीच्या माध्यमातून मराठी भाषेच्या माध्यमातून सांगत असतो। तर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, खाली लाल बटन संग बेल आयकॉन पण आहे त्यालाही प्रेस करा। अगर आपण फेसबुक पेजवर बघत असाल तर फेसबुक पेजवर फॉलो करा, तिथे आपण चांगली व्हिडिओ अपलोड करत असतो। तर मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग। असेच व्हिडिओ आपल्या सगळ्यासाठी दरवेळी आम्ही आणत असतो। थँक्स फॉर वॉचिंग।